हे बोलत असतानाच ते जय श्रीराम म्हणतात, मी त्यांना हरामखोर म्हणतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवरती घणाघाती टीका केली. भाजपला आपला पक्ष संपवायचा होता, 2014 पासून शिवसेना फोडत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. भाजप म्हणतो उद्धव ठाकरे पक्षप्रमुख नाहीत, मग 2014 साली माझ्या पाठिंब्याची सही का घेतली? 2019 पुन्हा युती जोडण्यासाठी मातोश्रीवर का आलात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्यात चिपळूणमधल्या सभेत भाजपवरती टीका केली. मोदीजी, आता तुम्ही घराणेशाहीबद्दल जो टाहो फोडताय, एक तर पहिलं माझं म्हणणं आहे की घराणेशाहीबद्दल बोलणारा माणूस हा घरंदाज असायला पाहिजे. त्याचं स्वतःचं घर, दार, कुटुंब हे व्यवस्थित सांभाळून जर तो घराणेशाहीबद्दल बोलला तर मी समजू शकतो, पण स्वतःचं काही पत्ता नाही, तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती बोलताय. पण 2014 माझा पाठिंबा घेताना तुम्हाला माहिती नव्हतं की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे, ह्याचा पाठिंबा घेणं म्हणजे घराणेशाहीचा पाठिंबा घेणं आहे. 2019 माहिती नव्हतं. मग हे जे काय त्यांचं सगळं ढोंग आहे आणि हरामखोरपणा आहे, होय हरामखोरपणा मी म्हणतोय. जरा ते जय श्रीराम म्हणतायत ना, मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय.